सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक जण आपल्या आरोग्याकडे म्हणावं तेवढं लक्ष देत नाहीत. त्यातच फास्ट फूडमुळे तर आरोग्याबाबतच्या अनेक अडचणी निर्माण झाल्यात. या जंक फूडमुळे आरोग्यावर तेवढेच वाईट परिणाम देखील होत आहेत. या सर्व परिणामांचा विचार करून उस्मानाबाद जिल्ह्यातील गुंजोटी गावातील काही महिलांनी एकत्र येऊन सेंद्रिय भाजीपाल्यांपासून पोषण मूल्य असलेल्या शेवयांची निर्मिती केली आहे. एवढंच नाही तर आता या शेवयाला बाजारपेठेत मागणी वाढू लागली असून वर्षाला 7 लाखांची कमाई या महिला करत आहेत. 10 महिलांचा आम्ही गट सुरू केला सर, आणि त्याच्यानंतर एक मशीन घेतली आम्ही, शेवाई मशीन. सुरुवातीला शेवाई मशीन घेतली की एखाद्याच्या म्हणजे एकाच कुटुंब भागण्यासाठी घेतली, पण आमचा उद्देश आमच्या सर्व महिलांचं, जे गटातील महिला आहेत परत ग्रामसंघातल्या पण काही महिला व्हाव्या असा उत्पादक गट आम्हाला करायचा होता, तर ते आम्ही सुरू केलेलं आहे. सर आम्ही 21 प्रकारच्या आता सध्या 21 प्रकारच्या आहेत आमच्याकडे अवेलेबल शेवाया सुरू केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शेवगा शेवाई आहे, शेवगा शेवाई आहे, नाचणी आहे. ह्या शेवाया जे आहेत ते पौष्टिक पण आहेत. घेतलं तर म्हणजे घेतलं म्हणून असंच हे करायचं नाही, खाण्यासाठी नाही, तर पौष्टिकता आहे त्याच्यात, फायबर, विटॅमिन, महिलांना, लहान मुलांना, गरोदर माता आहेत, अंगणवाडीतली जी लहान मुलं आहेत त्यांना पण म्हणजे त्याची पौष्टिकता आहार, पौष्टिक आहार असा मिळावा ह्या उद्देशानं आम्ही वाटचाल केलेली आहे सर. आणि शेतकऱ्यापर्यंत पण मिळावं, तर शेतकऱ्यांना कशी मदत मिळायची, तर आम्हाला जे गहू पाहिजे आहेत, परत शेवगा फ्लेवर आहे, पालक, मेथी हे जे आहे ते आम्ही त्यांच्या पोषण बागेमधून घेतलेलं आहे, की त्यांनी सेंद्रिय जे सेंद्रिय शेती करतात त्यांना, परत आपल्या उमेद अभियानाचं जे महत्त्व आहे त्यांना कळावं, आणि उमेद अभियानाने जे शिकवले त्या वाटचालीवर आम्ही चालत आहोत. शेवया फ्लेवरचे जे उद्योग आहे ते उद्योग फक्त 15,000 केलेला आहे. त्याचं प्रभार आता महिना 30,000 ते 35,000 त्याचा उद्योग चालू आहे. महिलांना जे गरिबी असून जे बेरोजगारी महिला होत्या त्यांना पण ह्याच्यामध्ये भरपूर रोजगार भेटला आहे. शेवाया जे करतात आगळा वेगळा जे उद्योग आहे ते हे उद्योग अख्ख्या उस्मानाबाद हे खेडेपाड कुठंच दिसणार नाही आहे. ह्या ताईने हे व्यवसाय चुनला आहे शेवायचा. ह्याच्यामध्ये भरपूर फ्लेवरच्या शेवाया आहेत, आणि जे रासायनिक आहेत रासायनिकला सूट देऊन आपल्या शरीर आणि जे गरोदर माता बाललेकर आहेत त्यांना हे पौष्टिक आहार आहे. विशेष म्हणजे या शेवयातील पोषण मूल्य तब्बल 11 महिने टिकून राहतात.